मित्रांनो, जर आपलं मन शांत असेल तर आपण आपल्या मनात अशा गोष्टी टाकू शकतो, असे विचार टाकू शकतो ज्यांच्यामुळे आपल्या मनात चाललेला गोंधळ पूर्णपणे शांत होऊन जाईल. जे सतत नको ते विचार आपल्या मनात येत असतात त्यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने रोखू शकतो. आणि मित्रांनो, एकदाचा आपल्या मनातला गोंधळ थांबला ना की त्यानंतर आपण आपल्या मनाकडून हवं ते करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण आपल्या मनाचे गुलाम राहत नाही तर आपल्या मनाला आपले गुलाम बनवतो. आणि मग त्याच्याकडून आपण त्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो ज्या आपल्याला हव्या आहेत. आणि तुम्हालाही जर हे करायचं असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा एक युवक त्याची समस्या घेऊन बौद्ध भिक्षूंकडे जातो. बौद्ध भिक्षू त्याला विचारतात की काय समस्या आहे तुला. आणि मग तो युवक बौद्ध भिक्षूंना त्याची समस्या सांगतो. तो म्हणतो की मला सतत विचार येत असतात भूतकाळाचे, की त्यावेळी मी असं नको करायला हवं होतं, त्यावेळी मी त्याला ते उत्तर द्यायला हवं होतं, माझ्यासोबत असं का घडलं. आणि याचबरोबर मला भविष्याची चिंता होत असते की मी पुढे सफल नाही झालो तर, काही गोष्टी माझ्या मनासारख्या नाही झाल्या तर, असं झालं तर, तसं झालं तर, माझ्या फॅमिलीबरोबर वाईट झालं तर, माझ्याबरोबर वाईट झालं तर. लोकांचे विचार, समाजाचे विचार, आजूबाजूच्यांचे विचार, घरच्यांचे विचार, या सगळ्या विचारांनी मी खूप त्रस्त झालो आहे आणि त्यामुळे मी माझे आत्ताचे कामं करू शकत नाही आहे, माझं आत्ताच्या कामांमध्ये मन लागत नाही आहे. आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे, मला ह्या विचारांच्या जाळ्यामधून मुक्त व्हायचं आहे, त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. यावर बौद्ध भिक्षू म्हणाले की आपण कोणत्याही समस्येला तेव्हाच सोडवू शकतो ज्यावेळी आपण त्या समस्येच्या मुळाशी जातो, त्या समस्येला पूर्णपणे जाणून घेतो, त्या समस्येचं नेमकं कारण काय आहे हे पूर्णपणे समजून घेतो. आता मला सांग, तू ज्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल बोलतोय त्या मनाला तू कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? तो युवक म्हणाला की हो, मी प्रयत्न केला आहे, पण जेव्हा जेव्हा मी असं काही करण्याचा प्रयत्न करतो माझं मन रहस्यांनी भरून जातं, मला काहीही उमजत नाही. यानंतर बौद्ध भिक्षूंनी त्या युवकाला एक मोठा पाण्याचा माठ दिला आणि सांगितलं की यात दगड भरून आण. आणि मग तो युवक तिथून गेला आणि त्या माठामध्ये छोटे छोटे दगड त्याने भरून आणले आणि त्याने तो माठ बौद्ध भिक्षूंजवळ ठेवून दिला. त्यानंतर बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की या माठाला तू तुझं मन समज आणि त्या माठामध्ये जे छोटे छोटे दगड तू भरले आहेत त्यांना तुझ्या मनातले विचार समज. आणि आता एक काम कर, या घड्यामध्ये अजून दगड भरायला सुरुवात कर. त्या युवकाने अजून दगड भरायला सुरुवात केली. तो माठ आधीपासूनच भरलेला होता म्हणून त्यात अजून जास्त दगड मावले नाही, बाकीचे दगड खाली पडायला लागले. तो युवक म्हणाला की आता हा घडा पूर्णपणे भरला आहे, आता मी यात जेही काही दगड टाकतो ते बाहेर पडतात, मी आता यात एकही दगड अजून टाकू शकत नाही कारण यात दगड मावणारच नाही. यावर बौद्ध भिक्षू म्हणाले की आता जर तुला या घडात अजून नवीन दगड टाकायचे असतील तर आधी तुला त्या जुन्या आधी तू टाकलेल्या दगडांना बाहेर काढावं लागेल. यावर तो युवक म्हणाला की हो, मला समजलं, तुम्हाला मला काय सांगायचंय ते, तुम्हाला मला हेच समजवायचंय ना की आपल्याला आपल्या मनाला आधी खाली करावं लागेल, तेव्हाच मी त्यात चांगले आणि नवीन विचार टाकू शकेल. बौद्ध भिक्षू म्हणाले की अरे थांब थांब, आधी माझं पूर्ण म्हणणं तर ऐकून घे. ते म्हणाले की आपलं मन हे माठाच्या अगदी विरुद्ध असतं, आपण माठाला दगडांनी भरू शकतो पण आपल्या मनाला विचारांनी नाही भरू शकत कारण आपलं मन हे आधीच खाली असतं. यावर युवक म्हणाला की मला काही समजलं नाही, आपलं मन खाली कस काय असतं, ते तर विचारांनी भरलेलं असतं ना. आणि जर तुमच्या सांगण्याप्रमाणे मन खालीच असतं तर मग ते आपल्याला शांत का करावं लागतं? बौद्ध भिक्षू म्हणाले की आता या माठामध्ये तू जितकेही दगड भरले आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढ. आणि त्या युवकाने अगदी तसंच केलं, तो एक एक करून त्या माठातले सगळे दगड बाहेर काढायला लागला. आणि याप्रमाणे त्या युवकाने पूर्ण माठ खाली केला. यानंतर बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की बघितलं, तू ज्यावेळी एक एक करून दगड बाहेर काढले त्यावेळी पूर्ण माठ खाली झाला, आता तू त्यात काहीही भरू शकतो, तू त्यात पुन्हा नवीन दगड भरू शकतो किंवा हेच दगड भरू शकतो, त्या माठाला अर्ध भरू शकतो किंवा पूर्णही भरू शकतो. तो युवक म्हणाला की हेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हा तर एक माठ आहे आणि यातून आपण आरामात दगड बाहेर काढू शकतो, पण मनाचं काय, मनातून विचार काढणं एवढं सोपं नसतं, मनाला खाली करणं एवढं सोपं नसतं. बौद्ध भिक्षू म्हणाले की आता एक काम कर, या माठामध्ये एक दगड टाक आणि दोन दगड बाहेर काढ. तो युवक म्हणाला की असं कसं शक्य आहे, एक दगड टाकून दोन दगड कसं काय बाहेर निघू शकतील? बौद्ध भिक्षू म्हणाले मग दोन दगड टाक आणि चार दगड बाहेर काढ. तो युवक म्हणाला की असं नाही होऊ शकत,
हा काही चमत्कारी माठ नाहीये की एक टाकले तर दोन निघतील, दोन टाकले तर चार निघतील. बौद्ध भिक्षू म्हणाले की हो नक्कीच हा माठ चमत्कारी नाहीये, पण तुझं मन तर चमत्कारी आहे ना. कारण ज्यावेळी तू एखादा विचार करतो त्यावेळी त्यासंबंधी अजून दोन तीन विचार आपोआप तुझ्या मनात येतात, आणि ज्यावेळी तू दोन विचार करतो त्यावेळी त्यासंबंधीचे चार पाच विचार आपोआप तुझ्या मनात येतात, आणि मग हळूहळू इतके विचार येत जातात की आपल्या मनात विचारांची शृंखला तयार होते, आणि अशा प्रकारे आपलं मन हे विचारांनी पूर्णपणे भरून जातं. बघ, घडा तर भरू शकतो दगडांनी, पण आपलं मन हे कधीच विचारांनी भरू शकत नाही. असं कधी झालंय का की तू विचार करतोय आणि तुला असं वाटलंय की बस आता माझं मन भरून गेलंय, आता मी यात एकही विचार साठवू शकत नाही? नाही, आपण जितके विचार करतो त्याहून जास्त विचार आपल्याला येत जातात. आणि याचमुळे मी म्हणालो की आपलं मन हे नेहमी खालीच असतं, त्याच्याकडे विचार करण्यासाठी भरपूर जागा असते. यावर तो युवक म्हणाला, मग आता माझं काय, मी या विचारांच्या जाळ्यांमध्ये असंच अटकून राहील का? मी यातून कधी बाहेर नाही निघू शकणार का? बौद्ध भिक्षू म्हणाले की आता पुन्हा या माठाला दगडांनी अर्ध भरून टाक, आणि त्यानंतर यातून एक खूप चांगला दगड निवड, आणि त्यातून एक सुंदरशी मूर्ती बनव. मला माहिती आहे तू खूप छान कलाकार आहेस. युवकाने लगेचच माठाला दगडांनी अर्ध भरलं आणि त्यातून तो दगड शोधायला लागला की कोणत्या दगडाने मी सुंदर अशी मूर्ती बनवू शकतो. आणि मग त्या युवकाने मूर्ती बनवण्यासाठी दगड शोधायला सुरुवात केली. त्याने पहिला दगड काढला, त्याला आवडलाच नाही. दुसरा काढला, तोही त्याला आवडला नाही. त्या युवकाने तिसरा दगड काढला, त्याचा रंग त्याला आवडला नाही. पुढचा दगड काढला, त्याचा आकार त्याला आवडला नाही. असं करत करत त्याने सगळे दगड बाहेर काढले. आणि हे सगळं करत असताना बौद्ध भिक्षू त्या युवकाकडे अगदी ध्यानपूर्वक बघत होते. आणि सगळे दगड काढून तो युवक म्हणाला की यातील एकही दगड मूर्ती बनवण्याच्या लायक नाहीये, मी यातून मूर्ती नाही बनवू शकत. बौद्ध भिक्षू म्हणाले की आता एक काम कर, जो सगळ्यात पहिला दगड तू या माठातून काढला होता ना, असं समज की तुझ्याकडे फक्त तोच एक दगड आहे आणि तुला त्यातूनच मूर्ती बनवावी लागणार आहे, आणि त्याचीच मूर्ती बनव. त्या युवकाने लगेचच मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि त्या छोट्याशा दगडाची छोटीशी सुंदर अशी मूर्ती बनवली. आणि मूर्ती बनवून झाल्यावर युवक बौद्ध भिक्षूंना म्हणाला की या दगडापासून इतकी सुंदर मूर्ती बनू शकत होती मी विचारही नव्हता केला. बौद्ध भिक्षू म्हणाले की ज्यावेळी आपल्याकडे भरपूर नाही फक्त एकच पर्याय असतो ना, त्यावेळी आपण त्या एकाच पर्यायाकडे आपली सगळी ऊर्जा लावून देतो. आणि ज्यावेळी आपल्याकडे भरपूर पर्याय असतात ना, त्यावेळी ना आपण दगड निवडतो ना त्याची सुंदर मूर्ती बनवू शकतो. आपलं मनही असंच असतं. आपलं मन सुद्धा एखाद्या मुख्य विचारामुळे हजार विचार तयार करतं, भरपूर पर्याय तयार करतं, आणि तो मुख्य विचार सोडून त्या बाकीच्या पर्यायांचा विचार करण्यामागे लागून जातं. युवक म्हणाला की आता मला तुमचं म्हणणं पूर्णपणे समजलं आहे, पण मी यानंतर काय करू, माझं मार्गदर्शन करा, मला काही गोष्टी सांगा. बौद्ध भिक्षू म्हणाले की मनाला खाली करणं हे काही एक दोन दिवसाचं काम नाहीये, यासाठी सरावाची गरज आहे, म्हणून मी तुला जे काही सांगतो आहे ते समजून घे. बौद्ध भिक्षू म्हणाले की मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याचे आणि आपल्या मनाला फालतू विचारांपासून दूर ठेवण्याचे सहा मार्ग आहेत, सहा उपाय आहेत. चल आपण एक एक करून त्यांना जाणून घेऊया. पहिला मार्ग, अशा लोकांची संगत सोडून दे जे तुला लक्षहीन विनाकामाचं समजतात, जे तुझी किंमत करत नाही. आपल्या आजूबाजूला असे लोक असतातच जे नेहमी आपल्याला कमी समजतात, आपल्याला कमी दाखवतात, आपल्या चुका काढत असतात, आणि अशा लोकांमुळे आपण स्वतःला कमी समजायला लागतो, आपण स्वतःची किंमत करणं सोडून देतो. म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहणं सोडून दिलं पाहिजे. आणि बाहेरचेच काय, बऱ्याचदा आपल्या घरातले लोकसुद्धा असे असतात जे आपली किंमत करत नाही, आपला सतत अपमान करत असतात, आपल्याला कमी दाखवत असतात, कमी समजत असतात, आणि अशा लोकांमुळेच आपण काही मोठं करू शकत नाही. कारण अशा लोकांच्या आपल्याला काहीही बोलण्यामुळे आपण स्वतःला कमी समजायला लागतो, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागतो. ते आपल्याला जे काही बोलतात त्या गोष्टी आपण खऱ्या मानून घेतो आणि त्यांच्याबद्दल विचार करत बसतो, दुःखी होऊन जातो, आणि हेच आपलं चिंतेचं कारण बनतं. दुसरा मार्ग, काही मोजक्या लोकांनाच तुमचा मित्र बनवा, काही मोजक्या लोकांनाच तुमच्या आयुष्यात जागा द्या. असे लोक जे तुम्हाला समजून घेतात, ज्यांच्याजवळ तुम्हाला खूप छान फील होतं, जे तुमची किंमत करतात, तुम्हाला समजून घेतात, अशा लोकांमध्ये राहा. आपल्या जीवनचरित्रात आपल्या आई वडिलांनंतर आपल्या मित्रांचाच सगळ्यात जास्त हात असतो, म्हणून मित्र निवडताना हे लक्षात ठेवा. असं म्हटलं जातं की आपण त्या पाच लोकांचं प्रतिबिंब असतो ज्यांच्याबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो. आपण ज्याही लोकांमध्ये राहतो त्यांच्या जे गुण असतात ना, तसेच गुण हळूहळू आपल्यात उतरत जातात. ते जर प्रामाणिक असतील तर आपण सुद्धा प्रामाणिक बनत जातो.
ते जर दुसऱ्यांना किंमत देत असतील, दुसऱ्यांना समजून घेत असतील, तर आपणही दुसऱ्यांना समजून घ्यायला लागतो. आणि जर ते लोक निगेटिव्ह असतील, व्यसनी असतील, तर आपणही तसेच बनत जातो. म्हणून संगत निवडताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसरा मार्ग, वर्तमानात जगायला शिका. बघा, आपण आपला भूतकाळ कधीही नाही बदलवू शकत, पण आपण आपला भविष्यकाळ मात्र नक्कीच बदलवू शकतो. ते कसं? तर वर्तमानात जगू. म्हणून आत्ता या क्षणाला तुमच्या आता जे काही आहे ना, जे काही तुम्ही करताय, ते प्रत्येक काम मन लावून करा. तुमचं भविष्य आपोआप सुंदर बनून जाईल. आता वर्तमानात राहून भविष्याचे विचार करून तुमचं भविष्य सुंदर बनणार नाही, तर आता वर्तमानात तुमच्या हातात जेही काही आहे ना, त्या गोष्टींना मन लावून करून तुमचं भविष्य सुंदर बनेल. चौथा मार्ग, चांगला पौष्टिक आहार घ्या. बौद्ध भिक्षू म्हणाले की आपलं शरीर हे ऊर्जेने चालत असतं, आणि आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्याच प्रकारची ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते, आणि जशी ऊर्जा तसे कार्य. आणि जर आपण चांगला आहार नाही घेतला, चुकीचा आहार घेतला, तर आपलं स्वास्थ्यसुद्धा बिघडतं. आणि जर आपलं शरीरच स्वस्थ नसेल, तर आपलं मन कसं स्वस्थ राहू शकतं? पाचवा मार्ग, रोज ध्यान करा. ध्यान करण्याची योग्य वेळ सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी असते. सकाळी ध्यान केल्याने आपल्याला दिवसभराची चांगली ऊर्जा मिळते, आणि रात्री ध्यान केल्याने आपल्याला खूप चांगली झोप येते. आणि हे गरजेचं नाही आहे की ध्यान तुम्ही सकाळी किंवा रात्रीच करू शकता. जर तुम्ही तुमचं प्रत्येक काम मन लावून केलं ना, तर ते सुद्धा एका ध्यानाच्या बरोबर असतं. बौद्ध भिक्षू म्हणाले, आणि जर तुला तुझ्या मनात येणाऱ्या विचारांना शांत करण्यासाठी ध्यान करायचं असेल, तर एखाद्या शांत ठिकाणी जा आणि तिथे तुझ्या श्वासाकडे लक्ष दे, किंवा तुला जेही काही विचार येत आहे ना, त्या विचारांकडे लक्ष दे. विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्यांच्याकडे साक्षीभावाने बघत राहा. यामुळे तुझे विचार आपोआप शांत होतील. सहावा मार्ग, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जा. कारण एक जुनी म्हण आहे, एक मोठी यात्रा आपल्याला 100 पुस्तकांएवढं ज्ञान देते. तथागत गौतम बुद्ध त्यांच्या जीवनकाळात 9 महिने भ्रमण करत होते, आणि त्यांचं फिरण्याचं कारण हेच होतं की नवनवीन ठिकाणी जाऊन आपल्याला नवनवीन गोष्टींचं ज्ञान होतं, मनाला नवनवीन गोष्टी माहिती होतात. आणि नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाण्यासाठी आपलं मन नेहमी उत्साही असतं. त्यानंतर बौद्ध भिक्षू म्हणाले की मनाच्या जाळ्यात कधीही फसून राहू नकोस, मन खाली करण्याचाही प्रयत्न करू नकोस. जीवनात ध्यान करायला शिक, तुझ्या मनाला एकाग्र करायला शिक, आणि तुझ्या आयुष्यात तू जेही काही काम करतोय ते अगदी मन लावून कर. असं समजून कर की हे काम तुझ्या जीवनातलं शेवटचं काम आहे. आणि जेव्हाही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करशील, त्यावेळी फक्त त्या गोष्टीवर काम कर. अजून दुसरा विचार मनात आणू नकोस. आणि जर या गोष्टींना तू समजून घेतलंस, तर मनाला शांत करणं खूप सोपं आहे.